खोकली दाखवून महाबळेश्वर तालुक्यामध्ये अद्यापही अनधिकृत बांधकामे ही रजरोसपणे सुरू आहेत। महाबळेश्वर तालुक्यातील भुसे या ठिकाणी राजेंद्र माने नावाच्या ठेकेदाराने अमित गोळे यांच्या जागेवरती मोठमोठ्याने अनधिकृत बांधकाम उभे केलेले आहे। खरतर जिल्हाधिकारी रुचिर जयवंशी यांनी अनधिकृत बांधकामे सील करण्याचे आदेश दिलेले होते, परंतु अद्यापही हे एवढं मोठं बांधकाम सील का झाले नाही असा प्रश्न या ठिकाणावर उपस्थित केला जात आहे। पाहूया यावरील सातारा न्यूजने केलेला हा रिपोर्ट। महाबळेश्वर तालुक्यातील अत्यंत पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून संवेदनशील विभाग ओळखल्या जाणाऱ्या भुसे या गावामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम फोफावले आहेत। पाचगणीच्या राजेंद्र माने नावाच्या ठेकेदाराने प्रशासनाच्या नाकावर टिचून अमित गोळे यांच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम उभं केलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आहे असं सांगत प्रशासनाच्या डोळ्यात धूळफीक केलेली आहे। संबंधित स्थानिक महसूल विभागाला मॅनेज करत राजरोसपणे भव्य इमारत पर्यावरणाची लचकी तोडत उभी केलेली आहे, मात्र अद्यापही या बिल्डिंगवर कोणीही कारवाई केली नसल्याचे आश्चर्य व्यक्त होऊ लागलेलं आहे। हम करे सो कायदा, बघूया कोण माझं काय बिघडवतं अशा आविर्भावामध्ये असलेला संबंधित मालक प्रशासनाला चॅलेंज देत आहे। संबंधित बांधकाम करणाऱ्या मुंबईचा माने नावाच्या ठेकेदाराने संपूर्ण यंत्रणा विकत घेतली असल्याचे बोललं जात आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी महाबळेश्वर तालुक्यातील अनधिकृत बांधकाम थेट सील करावे असे आदेश दिलेले आहेत। मात्र हे उंच बांधकाम अद्यापही का सील झाले नाही असा सवाल या ठिकाणी आता उपस्थित केला जात आहे। आता जिल्हाधिकारी रुचिर जयवंशी काय निर्णय घेतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे।